नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बुलेटिन. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. कोरोना विषाणूवर संशोधन सुरू असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रयोगशाळेवर सायबर हल्ला झाला असल्याचं समोर आलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॅकर्सने प्रयोगशाळेच्या यंत्रणेत अनेक ठिकाणी शिरकाव केला असल्याचं फोर्ब्सनं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच हॅकिंग झालं असल्याची चर्चा असून यामागं कोण होतं हे स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेतील वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक आणि पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या सौदी अरेबियाचे राजकुमार प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या इशाऱ्यावरच झाल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं केला आहे. खशोगी यांना पकडणं अथवा मारण्यासाठी तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमध्ये राबवलेल्या ऑपरेशनला सौदीच्या राजकुमारांनीच मंजुरी दिली होती असं या अहवालामध्ये म्हटलं आहे. भारतात जनगणनेचे वारे वाहू लागलेले आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात जातनिहाय जनगणनेवर सुनावणी पार पडली. मागास वर्गासाठी जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला आपलं म्हणणं मांडण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दरात सातत्याने वाढ होत आहे. 3 कृषी कायदे रद्द करावेत म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आता शेतकरी वर्गातूनही या महागाईला प्रत्युत्तर म्हणून 1 मार्चपासून दूध प्रतिलिटर 100 रुपयेप्रमाणे घालणार असल्याचं सांगितलं जात आहे. जर पेट्रोलसाठी एवढे पैसे मोजण्याची तयारी असेल तर दूध या जीवनावश्यक वस्तूसाठी 100 रुपये मोजण्यास काय हरकत आहे असा सवालही शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. याच अनुषंगाने 1 मार्च से दूध 100 लिटर असा ट्रेंड ट्विटरवर जोरदार चालत आहे. कामगार हक्क कार्यकर्ती नोदीप कौर यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय. 12 जानेवारीपासून नोदीप कौर तुरुंगात कैद होत्या. हरियाणात मजुरांसाठी काम करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नोदीप कौर यांच्याविरुद्ध शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात सहभागी होण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 3 प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांची कर्नाल तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटकेनंतर आपण सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देणार असल्याचं नोदीप कौर यांनी म्हटलंय. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना एका प्रकरणाआडून लक्ष करण्यात आलंय. विरोधी आवाज दडपण्याचा मोदी सरकारचाच फंडा महाविकास आघाडी सरकारने वापरलाय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी किशोर वाघ यांना 2016 अटक देखील झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असून या दरम्यान आता त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. परळी येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणात किशोर वाघ यांचा समावेश असल्याची तक्रार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी रविवारी 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्यात परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका पत्राद्वारे परीक्षार्थींना आवाहन केले. या पत्रात विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे, त्यामुळे फक्त गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केलंय. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नाव बदलण्याच्या प्रकारावरून भाजपा नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. स्वामी यांनी मोदींची तुलना सद्दाम हुसेन आणि गद्दाफीशी केली आहे. नेहरू, माओ किंवा इदी अमीन यांनी कोणीही वास्तूंना स्वतःचं नाव दिलं नव्हतं, पण पटेलांच्या जागी मोदींचं नाव दिलं जाणं भविष्यातील संकटांची नांदी असल्याचं स्वामी यांनी म्हटलंय. मोदींनी स्टेडियमचं नाव जैसे थे करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.